नमस्कार, मी श्वेता आरस, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। मद्यपींसाठी महाराष्ट्र सरकार एक नवीन धोरण लागू करण्याची शक्यता आहे। दारू हवी असणाऱ्यांना घरपोच दारू पोहोचण्याच्या योजनेवर राज्य सरकार विचार करते। दारू उद्योगांसाठी ही योजना गेम चेंजर ठरेल असा विश्वास उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलून दाखवले। जर ही योजना लागू झाली तर असे करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरेल। ड्रीम अँड ड्रायव्हर आणि रस्ते अपघातात रोखणे हा योजनेमागच्या राज्य सरकारचा उद्देश आहे। दारू पिऊन वाहन चालवताना होणाऱ्या अपघातांच्या घटना वारंवार पाहायला मिळतात, यामध्ये अनेकांचा नाहक जीव जातो, हे रोखण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। बावनकुळे पुढे म्हणाले, ज्या पद्धतीने ई कॉमर्स वेबसाईट इतर वस्तू घरपोच करतात, त्याच माध्यमातून दारूही घरपोच पुरवण्यात येईल। यामुळे ड्रीम अँड ड्रायव्हर यांसारख्या घटनेचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे। दारूची ऑर्डर घेताना ग्राहकांचा संपूर्ण माहिती घेणे, यामध्ये आधार क्रमांक असणे सक्तीचे असेल। आधारामुळे संबंधित व्यक्तीची ओळख पटेल अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे। या दारूच्या बॉटलवर जिओ टेगिंग असेल, त्यामुळे ते ट्रॅक होईल, म्हणजे उत्पादन पासून ते ग्राहकांच्या घरापर्यंतचा दारूचा प्रवास समजेल। यामुळे तस्करी आणि चुकीच्या दारू विक्री प्रतिबंध लागू शकेल असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केलाय। 4.64 लाख रस्ते अपघातातील घटनांमध्ये 1.5% अपघात हे दारू पिऊन वाहन चालवताना झाल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड NCRB यांनी नोंदवले। पुढच्या बातमीसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।